हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, मराठा आरक्षणावर चर्चा होणार, बैठकीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांची काल वर्षावर बैठक, कायदा सुव्यवस्थेसाठी काही ठिकाणी संचारबंदी लावण्यावर चर्चा, सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। राज्यातील सद्यस्थितीबाबत राजभवनावर मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये अर्धा तास बैठक, परिस्थितीबाबत मार्ग काढण्यासाठी राज्यपाल राष्ट्रपतींशीही चर्चा करणार। सर्वपक्षीय मराठा आमदारांची आज सकाळी 11 वाजता मुंबईमध्ये बैठक, मराठा आरक्षण आणि सद्यस्थितीवर चर्चा करत सरकारवर दबाव टाकणार। मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, विषय कायमचा निकाली लावा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची मागणी। श्रीमंत शाहू छत्रपती अंतरवाली सराठीमध्ये आंदोलनस्थळी रवाना, जरांगेंना भेटणार, कोल्हापुरातील मराठा समन्वयक सुद्धा सोबत असणार। सत्ताधारी कार्यकर्त्यांमार्फत घरं जाळत आहेत का, जरांगे पाटलांकडून शंका व्यक्त, तर जरांगेंना कुणीतरी चुकीची माहिती देत आहे, उदय सामंतांची प्रतिक्रिया। आज उपोषणाचा 7वा दिवस, जरांगेंची प्रकृती खालावली, वैद्यकीय उपचार घेण्यास नकार, गावकरी चिंतेत। बीडमध्ये पुढील आदेशापर्यंत संचारबंदी, ठिकठिकाणी एसआरपीएफच्या तुकड्या तैनात, तर उद्रेकानंतर इंटरनेट सेवाही बंद। धाराशिव जिल्ह्यातही आजपासून संचारबंदीचे आदेश, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय, 5 हून अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही। मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मालेगावमध्ये कांदा लिलाव बंद, मुंगसे बाजार समितीमधील लिलाव आज बंद राहणार। पंढरपुरातील भंडी शेगावमध्ये मराठा संघटनेनं प्रवाशांना खाली उतरवून बस पेटवली, तर धाराशिवच्या तुरोरीमध्ये अज्ञातानं कर्नाटकची बस पेटवल्याची माहिती। मराठा आरक्षणावरील आंदोलनाला हिंसक वळण, बीडमध्ये जयदत्त क्षीरसागरांचं कार्यालय आणि संदीप क्षीरसागरांचं घर पेटवलं। छगन भुजबळ आणि नारायण राणेंच्या घराच्या सुरक्षेमध्ये वाढ, तर रावसाहेब दानवे, राजेश टोपे, अर्जुन खोतकर यांच्या जालन्यामधील घरांचीही सुरक्षा वाढवली। मराठा आरक्षणासाठी खासदार आमदारांचे राजीनामे, खासदार हेमंत पाटलांसह हेमंत गोडसेंचा राजीनामा, तर आमदार लक्ष्मण पवारांकडून विधानसभा अध्यक्षांना राजीनामा सुपूर्द। यवतमाळमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यानं मुख्यमंत्री शिंदेच्या दिशेनं चप्पल भिरकावली, चप्पल भिरकावणाऱ्या संतोष गदईला शिंदेच्या कार्यकर्त्यांकडून चोख। मुकेश अंबानींना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी, 20-200 नंतर आता 400 कोटींच्या खंडणीची मागणी, गावदेवी पोलिसांकडून अद्याप तपास सुरूच। कथित मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीचे समन्स, 2 नोव्हेंबरला चौकशीसाठी येण्याचे आदेश। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।